गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी सी द फोर्थ चैप्टर मॉलिक्यूलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस। इन प्रीवियस स्टैंडर्ड्स वी सी द स्ट्रक्चर ऑफ डीएनए। नाउ इन दैट चैप्टर वी सी द डिस्कवरी ऑफ डीएनए। व्हाट इज मीन बाय डीएनए? द डीएनए इज द डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड। इट इज अ मैक्रोमॉलिक्यूल कंपोज्ड ऑफ मोनोमर्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड। हे काय? इट इज मैक्रोमॉलिक्यूल। मैक्रोमॉलिक्यूल्स मीन्स स्मॉल मॉलिक्यूल्स कंपोज्ड ऑफ मोनोमर्स कॉल्ड न्यूक्लियोटाइड। म्हणजे छोट्या छोट्या मोनोमर्सनं जे कंपोज्ड होतं मॅक्रोमॉलिक्यूल्स त्याला काय म्हणायचं? न्यूक्लियोटाइड। देर आर फोर टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स: ॲडेनिन न्यूक्लियोटाइड, गुआनाइन न्यूक्लियोटाइड, सायटोसिन न्यूक्लियोटाइड अँड थायमिन न्यूक्लियोटाइड AGCT। देन न्यूक्लियोटाइड फॉर्म अ स्टँड ऑफ डीएनए बाय लिंकिंग टू पेंटोज शुगर ॲट फिफ्थ कार्बन अँड थर्ड कार्बन ऑफ सक्सेसिव न्यूक्लियोटाइड्स विथ फॉस्फो डाय इस्टर बॉन्ड। इन प्रीवियस स्टँडर्ड इन 11th स्टँडर्ड वी सी स्टडी द स्ट्रक्चर ऑफ डीएनए। इन दॅट देर आर फोर न्यूक्लियोटाइड्स, विच आर दे? ॲडेनिन, गुआनाइन, सायटोसिन अँड थायमिन। देन दिस स्टँड ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ डीएनए इज लिंकिंग बाय टू पेंटोज शुगर ॲट फिफ्थ अँड थर्ड कार्बन ॲटम ऑफ सक्सेसिव न्यूक्लियोटाइड्स विथ फॉस्फो डायस्टर बॉन्ड। म्हणजे त्यांच्यामध्ये जो दो बॉन्ड असतो तो काय असतो? डायस्टर बॉन्ड। कशाचा असतो? फॉस्फो डायस्टर बॉन्ड। देअर आर टू स्टँड्स ऑफ डीएनए विच आर अँटी पॅरेलल टू इच अदर। द टू स्टँड्स आर हेल्ड टुगेदर बाय वीक हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन नायट्रोजनस बेसिस। तिथं किती दोन स्टँड असतात ते कशाचे? डीएनएचे। विच आर अँटी पॅरेलल म्हणजे एकमेकांना काय असतात? अँटी पॅरेलल असतात टू इच अदर। द टू स्टँड्स आर हेल्ड टुगेदर बाय वीक हायड्रोजन बॉन्ड। जे दोन स्टँड्स दोघांना जुळलेले असतात ते काय असतात? वीक हायड्रोजन बॉन्डने जोडलेले असतात विथ द नायट्रोजनस बेसिस। देन ॲडेनाईन ॲलवेज पेअर्स विथ थायमिन। ए पेअर्स विथ टी मीन्स ॲडेनाईन पेअर्स विथ थायमिन विथ टू वीक हायड्रोजन बॉन्ड्स। दे तसंच सायटोसिन ॲलवेज पेअर्स विथ गुआनाइन विथ थ्री वीक हायड्रोजन बॉन्ड्स। द टू स्टँड्स ऑफ डीएनए आर कॉम्प्लिमेंटरी विथ इच अदर। जे डीएनएचे दोन स्टँड्स आहेत ते कसे असतात? दोन्हीला कॉम्प्लिमेंटरी असतात। दॅट इज दे प्युरिन प्युरिन एज पिरिमिडिन रेशो इज 1:1। म्हणजे प्युरिन्स आणि पिरिमिडिनचा रेशो किती असतो? 1:1। वॅटसन अँड क्रिक इन 1953 विथ द हेल्प ऑफ एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीज ऑफ विकिन्स प्रपोज अ डबल हेलिक्स ऑफ डीएनए। हू डिस्कवर द डीएनए? डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए, द वॅटसन अँड क्रिक इन 1953 अँड दे गॉट नोबेल प्राइज इन 1962। देन डीएनए इज प्रेझेंट इन सायटोप्लाझम ऑफ प्रोकॅरियोटिक सेल। कुठं प्रेझेंट असतो? सायटोप्लाझम। कशाचा? प्रोकॅरियोटिक सेल। प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? तर त्याचा जो न्यूक्लियस आहे किंवा कॅरियॉन म्हणजे काय? न्यूक्लियस। तो काय वेल डेव्हलप्ड झालेला नसतो। मग इट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ युकॅरियोटिक सेल। अजून कुठं प्रेझेंट असतो? तर युकॅरियोटिक सेल म्हणजे न्यूक्लियस काय असतो? फुल्ली डेव्हलप्ड असतो, म्हणजेच युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये। देन इट इज ऑल्सो प्रेझेंट इन मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट। मायटोकॉन्ड्रिया काय? तर पॉवर हाऊस ऑफ द सेल, ऊर्जा निर्मितीचं केंद्र आहे। आणि क्लोरोप्लास्ट, द क्वांटिटी ऑफ डीएनए इन इच डिप्लॉइड सेल ऑफ अ स्पेसिस इज कॉन्स्टंट। डीएनएची क्वांटिटी प्रत्येक डिप्लॉइड सेल म्हणजे कशी असते? कॉन्स्टंट असते, म्हणजे एकसारखीच असते। डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल विच कंटेन ऑल द इन्फॉर्मेशन नीडेड फॉर डेव्हलपमेंट अँड एक्झिस्टन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम्स। म्हणजेच ज्या ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधील जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये काय असतो? डीएनए। ते काय करतं? द इन्फॉर्मेशन नीडेड फॉर डेव्हलपमेंट अँड एक्झिस्टन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम। कुठले ऑर्गॅनिझम? लिव्हिंग ऑर्गॅनिझम। इन नेक्स्ट पॉईंट काय आहे? 4.2, द जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए। डीएनए कसं जेनेटिक मटेरियल आहे बघा? बाय द अर्ली 1090s जेनेटिस्ट न्यू दॅट जीन्स कंट्रोल द इनहेरिटन्स ऑफ ट्रेड्स दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोझोम्स। तर जीन्स कुठं लोकेटेड असतात? तर क्रोमोझोम्सवरती। अँड दॅट केमिकली क्रोमोझोम्स आर मेनली कंपोज्ड ऑफ डीएनए अँड प्रोटीन। मग ते जे केमिकली क्रोमोझोम्स आहेत ते कशाने कंपोज झालेले असतात? डीएनए आणि प्रोटीन्सनं। देन इनिशियली मोस्ट जेनेसिस्ट थॉट दॅट प्रोटीन आर लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल अँड स्टोर इन्फॉर्मेशन नीडेड टू गव्हर्न सेल मेटॅबॉलिझम। पहिल्यांदा काय झालं? जे मोस्ट जेनेटिसिस्ट आहेत ते काय, त्यांनी काय विचार केला? तर प्रोटीन्ससारखे आहेत लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स अँड स्टोर, ते काय करतात? स्टोर इन्फॉर्मेशन नीडेड टू गव्हर्न सेल मेटॅबॉलिझम। जे सेलचं मेटॅबॉलिझम आहे, नीडेड टू गव्हर्न सेल मेटॅबॉलिझम। हेन्स इट वॉज अश्युम दॅट प्रोटीन्स कॉज द व्हॅरिएशन ऑब्झर्व विद इन स्पेसिस। मग त्याच्यामुळे काय प्रूव्ह झालं? इट इज अज्युम दॅट प्रोटीन्स कॉज द व्हॅरिएशन ऑब्झर्व विद इन द स्पेसिस। म्हणजे ज्या स्पेसिसशिवाय जे प्रोटीन्स हे होतात त्याला काय होतं?
की प्रोटीन्स प्रोटीन्स काय करतात तर कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्वड विदिन द स्पेसिस. देन अदर द ऑन द अदर हँड डी एन ए थॉट टू बी स्मॉल सिंपल मॉलिक्यूल हूज कंपोजिशन व्हॅरिड लिटल अमंग स्पेसिस ओवर द टाइम दीज आयडियाज अबाउट डी एन ए वेअर शोन टू बी रॉंग. मग नंतर काय होतं दुसऱ्या ठिकाणी, तर डी एन ए थॉट टू बी स्मॉल सिंपल मॉलिक्यूल हूज कॉम्पोजिशन व्हॅरिड लिटल अमंग स्पेसिस ओवर द टाइम दीज आयडियाज अबाउट डी एन ए वेअर शोन टू बी रॉंग. ती आयडिया काय झाली, रॉंग झाली. देन इन फॅक्ट डी एन ए मॉलिक्युल आर लार्ज अँड व्हेरी ट्रिमेंडसली विदिन अँड अमंग स्पेसिस. नंतर दुसऱ्या बाजूला वास्तविकता काय आहे, तर डी एन ए मॉलिक्युल आर लार्ज आहेत. कसे आहेत, लार्ज अँड व्हेरी ट्रिमेंडसली विदिन अँड अमंग स्पेसिस. ते काय करतात, विदिन अँड अमंग स्पेसिसला काय करतात, व्हॅरी करतात. देन व्हॅरिएशन इन द डी एन ए मॉलिक्युल आर डिफरंट दॅन द व्हॅरिएशन इन शेप इलेक्ट्रिकल चेंज अँड फंक्शन शोन बाय प्रोटीन्स. काय होतं बघा, ह्याच्यामध्ये विविधता आहे. व्हॅरिएशन इन डी एन ए मॉलिक्युल आर डिफरंट, डिफरंट कसे आहे, दॅन द व्हॅरिएशन इन शेप इलेक्ट्रिकल चार्जेस अँड फंक्शन शो बाय प्रोटीन्स. प्रोटीन्सद्वारे जे फंक्शन शो केले जातात त्याच्या ह्याच्यामध्ये काय आहे, त्यांचं व्हॅरिएशन आहे. सो इट इज नॉट सरप्राइझिंग दॅट मोस्ट रिसर्चेस इनिशियली फेवर्ड प्रोटीन्स ॲज द जेनेटिक मटेरियल. मग ह्याच्या रिसर्चनुसार काय झालं की मोस्ट फंक्शन्स आर शोन बाय प्रोटीन्स. सो इट इज नॉट सरप्राइझिंगली दॅट मोस्ट रिसर्चेस इज इनिशियली फेवर्ड प्रोटीन्स ॲज द जेनेटिक मटेरियल. मग काही रिसर्चनुसार काय सिद्ध झालं की प्रोटीन्स काय इनिशियली फेवर्ड बाय जेनेटिक मटेरियल. देन ओव्हर अ पिरियड ऑफ रफली 25 इयर्स जेनेटिसिस्ट बिकम कन्व्हिन्स्ड दॅट डी एन ए अँड नॉट प्रोटीन वॉज अ जेनेटिक मटेरियल. मग नंतरच्या रिसर्चनुसार काय ठरलं गेलं की तर डी एन ए काय, दॅट द डी एन ए अँड नॉट प्रोटीन, प्रोटीन नाही काय जेनेटिक मटेरियल नाही, तर कोण जेनेटिक मटेरियल आहे, डी एन ए. लेट अस स्टडी थ्री इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन्स दॅट हेल्प कॉज द शिफ्ट ऑफ ओपिनियन. मग ह्याच्यानुसार काय तीन एक्सपेरिमेंट्स आहेत, कसे आहे की डी एन ए ॲज अ जेनेटिक मटेरियल. त्यातला पहिला आहे ग्रिपिथ एक्सपेरिमेंट्स. बघा, इन 1928 अ ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फ्रेडरिक ग्रिफिथ परफॉर्म अन एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस. आपण 11 स्टँडर्डमध्ये सगळे बॅक्टेरियाचे प्रकार पाहिले, स्ट्रेप्टोकोकस निमोनी दॅट कॉजेस निमोनिया इन ऑदर इन ह्युमन अँड ऑदर मॅमल्स. ह्युमन आणि ऑदर मॅमल्समध्ये काय आहे, तर जो स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आहे ते कशामुळे कॉज होतं, तर निमोनिया इन ह्युमन. ह्युमनमध्ये जो निमोनिया होता तो कुठल्या बॅक्टेरियामुळे, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. देन ग्रिपिथ यूज टू स्ट्रेंड्स ऑर टू जीन जेनेटिक व्हरायटीज ऑफ स्ट्रेप्टोकोकस. नंतर ग्रिपिथ सायंटिस्टने काय यूज केलं की दोन स्ट्रेंड्स यूज केले, कुठले, जेनेटिक व्हेरिएशन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकस टू फाइंड अ क्युअर ऑफ न्युमोनिया. न्युमोनिया क्युअर करण्यासाठी ते दोन स्ट्रेन्स फॉर्म केले, विच वॉज अ कॉमन कॉज ऑफ डेथ ऑफ ॲट दॅट टाइम. द टू स्ट्रेन्स यूज वेअर, कुठले दोन स्ट्रेन्स यूज केले त्यांनी, तर व्हायरुलंट. व्हायरुलंट कसे होतात, स्मूथ पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेड यस टाईप. व्हायरुलंट जे आहेत बॅक्टेरिया ते कसे आहेत, स्मूथ पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेड यस टाईप. यस टाईपचे जे आहेत ते कसे आहेत, व्हायरुलंट. आणि दुसरं आहे नॉन व्हायरुलंट, ते कसे आहेत, रफ नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप. व्हायरुलंट जे आहेत ते कसे आहेत, यस टाईप. आणि नॉन व्हायरुलंट कसे आहेत, आर टाईप. देन ग्रिफिथ कंडक्टेड फोर एक्सपेरिमेंट्स ऑन दीज बॅक्टेरिया. फर्स्ट, वेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर, आता आर म्हणजे काय, तर नॉन व्हायरुलंट, टू माईस. आता एका उंदरावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. द माईस वॉज सर्वायर्ड, म्हणजे जो नॉन व्हायरुलंट आर बॅक्टेरिया जो आहे त्याचा स्ट्रेन काय केलेला आहे, फर्स्ट वेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर टू माईस. माईसवरती जर ते इंजेक्ट केलं आर बॅक्टेरिया, तर माईस काय झाला, सर्वायव. का, तर बिकॉज इट डीड नॉट डेव्हलप न्युमोनिया. तो काय करतो, तो न्युमोनिया डेव्हलप करत नाही. देन सेकंड, वेन ही इंजेक्टेड बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन यस, जेव्हा व्हायरुलंट स्ट्रेन जो आहे, यस स्ट्रेन आहे, तो इंजेक्ट करतो, तेव्हा काय होतं की द माईस डेव्हलप्ड निमोनिया आणि डायड अँड डायड. मग तो काय, त्याच्यामध्ये काय होतो, माईसमध्ये तो निमोनिया डेव्हलप होतो आणि तो काय होतो, डायड होतो. मग इन द थर्ड एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड हीट किल्ड स्ट्रेन यस बॅक्टेरिया टू माईस. नंतर थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये काय करतो तो, तर जो इंजेक्टेड हीट किल्ड स्ट्रेन यस बॅक्टेरिया टू माईस, वन्स अगेन द माईस सर्वाइव्ड. नंतर काय होतो, माईस सर्वाइव्ह होतो. इन फोर्थ एक्सपेरिमेंट ही मिक्स्ड हीट किल्ड यस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर अँड इंजेक्टेड टू माईस, द माईस डायड. नंतर चौथ्या एक्सपेरिमेंटमध्ये काय करतो तो, तर जो हिट किल्ड यस बॅक्टेरिया आहे विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ आर स्ट्रेन, तो काय करतो, इंजेक्ट करतो. तर त्यावेळेस काय होतो, तो माईस डायड होतो. अँड ग्रिपिथ रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन यस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द डेड माईस. मग ते सायंटिस्ट काय करतात, तर रिकवर्ड लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन यस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द डेड माईस. यस स्ट्रेन बॅक्टेरिया फ्रॉम द
blood of the dead mice. In these four experiments, something had caused harmless strain R bacterium to change into deadliest strain bacterium. Griffith showed that the change was genetic. ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्या फोर एक्सपेरिमेंटनुसार काय होतं की कॉज हार्मलेस स्ट्रेन आर बॅक्टेरियम टू चेंज इन टू डेडली ए स्ट्रेन बॅक्टेरियम ह्याच्यानुसार काय करतात ते तर चेंज करतात. देन ही सजेस्टेड दॅट जेनेटिक मटेरियल फ्रॉम हिट किल स्ट्रेन यस बॅक्टेरियम हॅड सम हाऊ स्ट्रेन यस बॅक्टेरियम हॅड सम House changed the living strain R bacterium into strain S bacterium. Then Griffith concluded that the R strain bacterium must have taken up to what he called a transforming principle. म्हणजे जे ट्रान्सफॉर्म केलेले आहेत कुठले काय कन्क्लूड केलं जातं ग्रिफिथनं दॅट द आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट हॅव टेकन अप टू व्हॉट ही कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फ्रॉम द हिट किड यस बॅक्टेरियम विच अलाव आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफॉर्म इन टू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम व्हायरुलंट. यांच्यामध्ये काय होतं तर फ्रॉम द हिट किल्ड यस बॅक्टेरियम विच अलाउड आर स्ट्रेन ते कुठून आलेले असतात आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफॉर्म इन टू स्मूथ कोटेड बॅक्टेरियम त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन कुठं होतं तर स्मूथ कोटेड बॅक्टेरियम अँड बिकम व्हायरुलंट. बघा याच्यामध्ये रब स्ट्रेन सेकंड आर डायग्रॅम बघा सी द डायग्रॅम स्मूथ स्ट्रेन थर्ड इयर्स इंजेक्टेड माऊस काय आहे रब स्ट्रेन आर बॅक्टेरिया जेव्हा इंजेक्ट करतात तर माऊस आला आहे. दिन सेकंड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया जेव्हा इंजेक्ट करतात माईसवरती तर माऊस काय होतो डेड होतो. देन हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन जेव्हा इंजेक्ट केलेला असतो तेव्हा काय होतो माऊस अलाईव. देन रब स्ट्रेन अँड हीट किल्ड स्मूथ स्ट्रेन बॅक्टेरिया जेव्हा इंजेक्ट केला जातो तेव्हा ते काय होतो माऊस डेड होतो. हा झाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. बघा म्हणजे ग्रिफिथनं काय केलं पहिल्यांदा रब स्ट्रेन माईसवरती इंजेक्ट केला तर काय झालेलं आहे माऊस अलाईव झालेला आहे. नंतर स्मूथ स्ट्रेन यस बॅक्टेरिया इंजेक्ट केला तेव्हा माऊस डेड झाला आहे. नंतर हीट केल्ड स्मूथ स्ट्रेन जेव्हा इंजेक्ट केला जातो तो माऊस अलाईव झालेला आहे. नंतर रब स्ट्रेन अँड हीट किल्ड मिक्स करून स्मूथ स्ट्रेन हे केल्यानंतर इंजेक्ट केल्यानंतर माऊस काय झाला डेड झाला. नंतर सेकंड आहे ॲव्हरी एम सी कार्टी अँड एम सी लिओर्ड्स एक्सपेरिमेंट्स. इन दिस एक्सपेरिमेंट्स बघा इन 1944 आफ्टर सम 10 इयर्स ऑफ रिसर्चेस अँड एक्सपेरिमेंटेशन यू एस मायक्रोबायोलॉजिस्ट ऑसवॉल्ड टी एव्हरी कोलिन यम मॅक्लिओड अँड मॅक्लिन यम सी कार्टी कॉलगेट रॉकफेअर युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क फर्स्ट इव्हिडन्स्ड टू प्रूव्ह दॅट DNA इज अ जेनेटिक मटेरियल. मीन्स दॅट सायंटिस्ट फर्स्ट प्रूव्ह दॅट DNA इज द जेनेटिक मटेरियल. कसं तर ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल म्हणजे ट्रान्सफॉर्म करून थ्रू द एक्सपेरिमेंट्स दे प्युरिफाय DNA RNA प्रोटीन्स एन्झाइम्स अँड अदर मटेरियल्स फ्रॉम सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ सेल अँड स्ट्रेन मिक्स्ड विथ हीट किल्ड यस स्ट्रेन अँड आर सेल्स सेपरेटली टू कन्फर्म विच वन कुड ट्रान्सफॉर्म लिव्हिंग आर सेल्स इन टू यस सेल. ह्याच्यानुसार ह्यांनी काय प्रूव्ह केलं बघा तर DNA RNA प्रोटीन्स आणि अदर मटेरियल्स फ्रॉम कुठून सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट ऑफ यस सेलमधून जेव्हा एक्स्ट्रॅक्टमधून ते घेतात तर मिक्स्ड विथ ते कशाचे मिक्स केले जातात हीट किल्ड यस स्ट्रेन अँड आर सेल्स सेपरेटली. जे यस स्ट्रेन आहेत आणि आर सेल्स आहेत त्यांच्यामध्ये काय केलं जातं सेपरेटली टू कन्फर्म विच वन कुड ट्रान्सफॉर्म लिव्हिंग आर सेल इन टू यस सेल. आर सेलमधून यस सेलमध्ये ट्रान्सफॉर्म केले जातात. ओनली DNA वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म हार्मलेस स्ट्रेन आर इन टू डेडली स्ट्रेन यस. दे ऑल्सो डिस्कवर्ड दॅट प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम्स प्रोटीएज RNA डायजेस्टिंग एन्झाइम RNAs डीड नॉट अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यामध्ये जे प्रोटीएज आणि RNAs आहेत ते अफेक्ट करत नाही ट्रान्सफॉर्मेशनला. सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर अ प्रोटीन नॉर RNA. म्हणजे जे ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स आहे ते काय प्रोटीन पण नाही आणि RNA पण नाही आहे. DNA डायजेस्टेड विथ DNAs did inhibit the transformation, suggesting that DNA caused the transformation. ह्याच्यामध्ये काय होतं जर DNA ट्रान्सफॉर्म केलं तर हे काय होतं causes the transformation. These experiments proved that the transforming principle is DNA, but all biologists were not convinced. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटनुसार काय प्रूव्ह झालं तर जे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे ते काय आहे DNA आहे, बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स्ड. ह्याच्याशी ऑल बायोलॉजिस्ट काय होतात तर कन्व्हिन्स नसतात. मग ह्या डायग्रामप्रमाणे बघा रब नॉन व्हायरुलंट स्ट्रेन म्हणजे बघा हीट किल्ड स्मूथ व्हायरुलंट स्ट्रेन जो काय आहे पहिला प्रोटीएज आहे DNAs त्याचं मिक्स काय होतं माऊस डेड होतो. आणि इथं काय होतो ह्याच्यामध्ये जर ह्याच्यामध्ये हीट किल्ड स्मूथ ह्याच्यामध्ये व्हायरुलंट स्ट्रेनमध्ये DNAमध्ये मिक्स केलं DNAsमध्ये तर माऊस काय होतो अलाय होतो आणि प्रोटीएजमध्ये काय होतो माऊस डेड होतो. मग फायनली अल्फ्रेड
हे काय डीएनए ट्रान्सफर बॅक्टेरिया. मग फायनली काय होतं, फायनली अल्फर हर्शे अँड मार्था चेस इन 1952 प्रूव्ह दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल अँड नॉट प्रोटीन्स बाय युझिंग बॅक्टेरियोफेजेस. मग बॅक्टेरियोफेजेसचा यूज करून जे सायंटिस्ट आहे कुठले, हर्शे अँड मार्था चेस इन 1952 प्रूव्ह दॅट डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. आय होप दॅट दिस लेक्चर वॉज अंडरस्टँड. एनी मिस्टेक, एनी डाऊट, देन आस्क मी. ओके, थँक्यू.